मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुप नर्सरी KG1 KG2 आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 88 30 22 84 71 आणि 98 22 50 37 25. पत्ता माळ विहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स 2012. बँकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 8 रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा. मोबाईल नंबर 99 21 73 95 50 आणि 95 03 16 25 95. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. लोणार येथील दैत्य सुदन मंदिरामध्ये 5 दिवस चालणारा किरणोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे. किरणोत्सव दरम्यान सर्वांच्याच नजरा मंदिरातील विष्णूच्या मूर्तीवर खिळल्या, तर अनेकांनी हा किरणोत्सव आपल्या मोबाईलमध्ये चित्रबद्ध केला आहे. खाऱ्या पाण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सरोवरासाठी विश्वविख्यात असलेले लोणार येथे प्राचीन पण तितकी सुंदर वास्तू दैत्य सुदन मंदिराच्या रूपानं उभी आहे. या मंदिराच्या अनोख्या मांडणीमुळे हे मंदिर लोणार सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचं विशेष आकर्षणाचं केंद्र आहे. मात्र शून्य सावली दिनांक मे महिन्यात या मंदिराच्या बांधणी दरम्यान वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्राची सांगड घातल्यानं प्राचीन काळापासून या मंदिरात किरणोत्सव संपन्न होतोय. रामनवमीच्या दिवशी अयोध्येतील रामलल्ला यांच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा स्पर्श केल्यानंतर किरणोत्सवाचे आकर्षण भक्तांमध्ये वाढले. अयोध्येतील किरणोत्सव न पाहता येणाऱ्यांनी मग लोणारकडे मोर्चा वळवला आणि हा सूर्यकिरणाचा विष्णूंच्या मूर्तीला होणारा अभिषेक आपल्या डोळ्यात साठवला. सूर्याचे उत्तरायण सुरू असताना उत्तर क्रांती आणि दक्षिण क्रांती असे दोन प्रकार असतात. ही उत्तर क्रांती साधारण 17 अंश असते. भगवान विष्णू यांचा गाभारा पूर्वमुखी असल्यानं सूर्योदयाचा प्रकाश नेहमी सभामंडपात पसरलेला असतो. मात्र असं असलं तरीही भगवान विष्णू यांच्या मूर्तीवर थेट सूर्यकिरणे पडत नाही. ती केवळ 14 मे ते 19 मे दरम्यान या 6 दिवसातच पडल्याची पाहायला मिळते. या दैत्यसुदन मंदिराची शैली खजुराहो येथील मंदिरासारखीच असून हेमाडपंथी पद्धतीची बांधणी असलेले हे मंदिर म्हणजे वास्तुशास्त्राचा अनोखा आविष्कार आहे. दरवर्षी मे महिन्यात शून्य सावलीच्या काळात हा किरणोत्सव बघायला मिळतो. एकंदरीत हा किरणोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. नमस्कार, मी सचिन कापुरे, मी लोणारकर टीम सदस्य. आज आपण आलेलो आहोत लोणार येथील दैत्यसुदन मंदिरामध्ये. दैत्यसुदन मंदिरामध्ये सध्या किरणोत्सव हा जोरात चालू आहे. इथे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक विष्णूची भव्य मूर्ती आहे. त्या विष्णूच्या भव्य मूर्तीमध्ये वरून एका कोण्यामधून सूर्यांचे किरण येतात व त्यांच्या डोक्यापासून तर नखापर्यंत पूर्ण शरीराला हे सूर्यकिरण आंघोळ घालतात. हा सूर्यांचा एक राज्य म्हणजे सूर्याचा एक अभिषेक आहे असं आपण म्हणू शकतो. व ही प्रक्रिया वर्षातून एक वेळा होती असं सर्वांचं मत आहे. आणि हा एक सुंदर महोत्सव इथे मनवला जात आहे. बरेचसे भाविक हा सूर्योत्सव बघण्यासाठी इथे लोणारमध्ये येत आहेत. हा जेव्हा उत्तरायण चालू होते, सूर्याचं उत्तरायण 14 जानेवारीपासून जे उत्तरायण चालू होते, तर आपला सूर्य डोक्यावर येता येता आपली सावली झिरो होते. ती सावली झिरो झाल्यानंतर पूर्ण सूर्य आपल्या बॉडीवर पडत असून तो पूर्ण आपल्या शरीराला आंघोळ घालतोय. असंच ह्या मंदिरामध्ये विष्णूसोबत विष्णू भगवानसोबतही असं होते. सूर्य पूर्ण विष्णू भगवानाला आंघोळ घालत आहे असं आपल्याला दृश्य दिसत आहे. तर हे दृश्य खूप चांगलं आहे व आपणही बघावं. सिटी न्यूज बुलढाणा. विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 94 58 83 19 आणि 91 30 83 30 24.